नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं के गुप्तेज ॲटो शोमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत एक कियाची एक नवीन गाडी भारतीय बाजारामध्ये आलेली आहे, जिचं नाव आहे किया सॉनेट। यापूर्वी या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक गाड्या आहेत, ज्यामध्ये हुंडाई व्हेन्यू आहे, मारुती सुझुकी ब्रेझा आहे, टाटा नेक्सॉन आहे, फोर्ड इकोस्पोर्ट्स आहे आणि अपकमिंग निसानची मॅग्नाइट ही सुद्धा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये येऊ पाहत आहे। कियाने सॉनेट ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये गाडी लॉन्च केलेली आहे। ही गाडी याची अजून किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही आणि या गाडीच्या एंट्रीमुळे भारतीय कार बाजारामध्ये एक तीव्र स्पर्धा, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झालेली आहे। तर आज आपण या गाडीची पूर्ण गाडीच्या डिटेल्स पाहणार आहोत। या गाडीची जर डायमेन्शन्स आपण पाहिली, लेंथ जर याची पाहिली तर 3995 mm या गाडीची लेंथ आहे, रुंदी 1790 mm आहे आणि याची उंची 1610 mm आहे। व्हील बेस 2500 mm इतका आहे। याचा बूट स्पेस म्हणजे पाठीमागे डिकीमध्ये किती जागा आहे, 392 लिटर एवढी जागा आहे। याचा फ्रंट प्रोफाईल जर आपण पाहिला, या गाडीचा फ्रंट प्रोफाईल अतिशय आकर्षक आहे। याच्यामध्ये किया सिग्नेचर टायगर नोज डिझाईन आहे, बॅक ग्लॉसी ग्रिल्स आहेत, फ्रंट बंपर ग्लॉसी लुकमध्ये आहेत विथ रेड ऑक्स ॲक्सेंट, टर्बोशेप मस्क्युलर लाईन आहे, प्रोजेक्टर फॉग लॅम्प आहेत आणि क्राऊन ज्वेल LED ऑटो हेडलॅम्प्स आणि DRL क्लस्टर लाईन याच्यावर आहे। या गाडीचा फ्रंट लुक अतिशय ॲग्रेसिव्ह आहे आणि याच्यामध्ये हा जो लुक आहे या गाडीला वाईल्ड आणि ॲग्रेसिव्ह मस्क्युलर लुक देतो, ज्या गाडीचा अतिशय लोकप्रिय आणि अतिशय ॲग्रेसिव्ह लुक आपल्याला पाहायला मिळतो। याचं जर साईड प्रोफाईल आपण पाहिलं तर याच्यामध्ये एक क्रिस्टल कट अलॉय व्हील्स R16 16 इंची क्रिस्टल कट अलॉय व्हील्स या गाडीला देण्यात आलेल्या आहेत, ज्या या गाडीच्या प्रीमियम लुकमध्ये हे भर टाकतात। तसेच क्रोम स्ट्रिप विंडोज, क्रोमच्या विंडो फिनिश याला देण्यात आलेल्या आहेत। रूफ रेल्स ग्लॉसी रूफ रेल्स आहेत, इलेक्ट्रिक फोल्डिंग आणि ॲडजस्टेबल याचे साईड मिरर्स आहेत ज्यावर टर्न इंडिकेटर्स पण देण्यात आलेले आहेत। या गाडीचा बॅक प्रोफाईल जर आपण पाहिला तर ग्लॉसी रिअर विंडस्क्रीन देण्यात आलेली आहे। याची जर आपण टेल लॅम्प पाहिला तर याच्यामध्ये हार्टबीट LED DR टेल लॅम्प देण्यात आलेले आहेत। या गाडीचा फ्लोटिंग एरिया टेलगेट देण्यात आलेला आहे आणि या डिकीवर टेलगेट देण्यात आलेला आहे। या गाडीमध्ये बॅक प्रोफाईलमध्ये ग्लॉसी ब्लॅक आणि क्रोमचा वापर करण्यात आलेला आहे, जे गाडीचा लुक हा अतिशय ॲट्रॅक्टिव्ह बनवतो। त्याचबरोबर बॅक प्रोफाईलमध्ये ड्युअल एक्झॉस्ट डिझाईन देण्यात आलेली आहे, जी फक्त शोसाठी वापरण्यात आलेली आहे। याचा एक्झॉस्ट हा खाली देण्यात आलेला आहे आणि गाडीच्या टॉपवर आपण जर पाहिलं तर याची ब्लॅक फिनिशिंग आहे आणि रूफ रेल्स आहेत आणि त्याचबरोबर गाडीला सनरूफ देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वर टॉपवर शार्क फिन अँटिना पण देण्यात आलेला आहे। गाडीचं जर इंटेरियर आपण पाहिलं तर किया सॉनेटमध्ये केबिन ही पूर्णपणे ब्लॅक फिनिशमध्ये देण्यात आलेली आहे। याच्या सर्व सीट या ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल आहेत आणि या सीटवर अतिशय आकर्षक अशी रेड स्टिचिंग देण्यात आलेली आहे। या गाडीचा स्टेअरिंग व्हील जर आपण पाहिला तर हा स्टेअरिंग व्हील 3-स्पोक स्टेअरिंग व्हील आहे, ज्यावर स्टिरिओ कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत। या गाडीचं अतिशय पॉवरफुल AC आहे आणि ज्यामध्ये डॅशबोर्ड, गाडीचा डॅशबोर्ड हा सॉफ्ट फिनिश टचमध्ये आहे आणि डॅशबोर्डमध्ये ग्लो बॉक्स आहे। त्याचबरोबर याला वायरलेस चार्जिंग देण्यात आलेली आहे, 12 वॉट USB सॉकेट देण्यात आलेला आहे आणि या डॅशबोर्डवर अतिशय आकर्षक गोष्ट आहे, ती म्हणजे 12.25 इंच
टच स्क्रीन टच इन्फोटेनमेंट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बोस कंपनीचे 7 स्पीकर सिस्टम देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये UVO स्मार्ट कनेक्ट फॅसिलिटी आहे जी तुमच्या स्मार्टफोनला ही कनेक्ट होऊ शकते आणि स्मार्ट वॉचला सुद्धा ही कनेक्ट होऊ शकते. याचबरोबर याच्यामध्ये व्हॉइस रिकग्निशन सिस्टम देण्यात आलेली आहे. आणि याचा जर बॅक इंटेरियर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट असून सुद्धा अतिशय उत्तम याच्यामध्ये लेगरूम देण्यात आलेला आहे. याचा जो फ्लॅट सेंट्रल टनेल आहे फार जास्त उंच सेंट्रल टनेल नाही. 3 लोक किंवा 3 व्यक्ती हे अतिशय उत्तमरित्या बसू शकतात. याच्यामध्ये पाठीमागं आर्मरेस्ट सीटला देण्यात आलेलं आहे. पाठीमागच्या पॅसेंजर्सला ड्युअल AC व्हेंट देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एअर प्युरिफायरसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि पाठीमागच्या व्यक्तींना USB चार्जिंग सॉकेट पण देण्यात आलेलं आहे. या गाडीच्या स्पेशल फीचर्स जर आपण बघितले तर या गाडीमध्ये UVO कनेक्ट, जे आपण आत्ताच पाहिलेलं आहे, UVO कनेक्ट स्मार्ट कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. व्हॉइस रिकग्निशन आहे. ड्रायव्हिंग मोड्स याच्यामध्ये आहेत, नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स. त्याचबरोबर गाडीला ट्रॅक्शन कंट्रोल दिलेलं आहे स्नो आणि मड या प्रकारामध्ये. गाडीला पुढच्या 2 सीट, ड्रायव्हर आणि पॅसेंजर, या दोन्ही सीट ह्या व्हेंटिलेटेड आहेत. आणि यामध्ये जर सेफ्टी फीचरचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये गाडीचं जे केज आहे, गाडीचं जे स्ट्रक्चर आहे, हाई स्टीलपासून बनवण्यात आलेलं आहे. गाडीमध्ये सेक्युरिटीसाठी 6 एअरबॅग्स देण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल देण्यात आलेलं आहे. व्हेकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट देण्यात आलेलं आहे. बॅक आणि फ्रंट सेन्सर्स देण्यात आलेले आहेत, जे पार्किंग सेन्सर आहेत. त्याचबरोबर गाडीमध्ये टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीमसुद्धा देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जे व्हेरियंट्स आहेत, इंजिन व्हेरियंट्स आहेत, त्यामध्ये सुरुवातीला 1.0 टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे, जे 120 PS पॉवर आहे. 1.2 पेट्रोल इंजिन आहे, जे 83 PS पॉवर काढतं. आणि 1.5 डिझेल इंजिन देण्यात आलेलं आहे, जे 115 PS पॉवर जनरेट करतं. या गाडीचे ओव्हरऑल जर व्हेरियंट्स जर आपण पाहिले तर याच्यामध्ये HTE, HTK, HTK प्लस, HTX, HTX प्लस आणि GTX प्लस असे हे वेगवेगळे व्हेरियंट्स देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, किया सॉनेटच्या मार्केट एंट्रीनंतर कार बाजारामध्ये तीव्र प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि या कियाचे फीचर्स हे अतिशय ॲग्रेसिव्ह आहेत आणि ग्राहकांना आकर्षित करणारे याचे फीचर्स देण्यामध्ये आलेले आहेत. किया मोटार्स ही हुंडई ग्रुपची एक सिबलिंग कंपनी आहे. हुंडई व्हेन्यू जी आहे त्याच प्रकारात ही गाडी मोडते. आणि ही गाडी अतिशय टफ कॉम्पिटिशन देणार आहे ब्रेझाला, नेक्सॉनला आणि इको स्पोर्ट्स या प्रकारातल्या गाड्यांना. आणि कोविडच्या आधीच कार मार्केटमध्ये मंदी आलेली होती आणि कोविडच्या नंतरसुद्धा गाड्यांच्या मार्केटमध्ये अतिशय मंदी आलेली आहे. तरीसुद्धा कियाची सेल्टॉस ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारात विकली जाते. आणि त्याचबरोबर कार्निवल असेल, ही सुद्धा अतिशय आकर्षक गाडी आहे. बिग सेगमेंटमध्ये ही गाडी मोडते, मल्टी युटिलिटीज व्हेकलमध्ये ही गाडी मोडते. आणि त्यानंतर आता ही आलेली गाडी जी नवीन एंट्री झालेली आहे, या गाडीचे फीचर्स हे अतिशय ॲग्रेसिव्ह आहेत, लोकांना पसंत पडणारे आहेत. आता या गाडीची किंमत कंपनीने अजून जाहीर केलेली नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीला किंवा मध्यापर्यंत या गाडीची किंमत आणि ही गाडी मार्केटमध्ये येईल, त्यावेळेस हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं राहील की ही गाडी लोकांच्या पसंतीस तर उतरणार आहे, पण याचा प्राईस पॉईंट काय आहे याच्यावर या गाडीचं सक्सेस अवलंबून राहणार आहे. लोकांना प्राईस पॉईंट जर अतिशय उत्तम राहिला, चांगला राहिला, तर ही गाडी या सेगमेंटमधल्या इतर मॉडेल्सला अतिशय टफ कॉम्पिटिशन देणार आहे, हे मात्र नक्की. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक बटन प्रेस करा. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तुम्हाला यासारखे अजून इतर व्हिडिओ पाहायचे असतील, येणाऱ्या गाड्यांचे व्हिडिओज वगैरे पाहायचे असतील, याची माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
know the night is wild, so let's drive the wild. You know the night is wild, so let's drive the wild.